शहरातील नाल्यांच्या परिस्थितीबाबत आढावा घेण्यासाठी महापौर नंदकुमार घोडेले यांनी आज विविध नाल्यांची पाहणी केली. नाल्यांच्या कडेला असलेल्या घरांची विदारक परिस्थिती असून यावर उपाय करण्यासाठी मनपा प्रशासन सज्ज असून आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी मनपाला सहकार्य करावं असं आवाहन महापौर नंदकुमार घोडेले यांनी केलं आहे. शहरात जवळपास 118 पेक्षा अधिक लहान मोठे नाले आहेत. पावसाळा सुरू होण्याआधी या नाल्यांची सफाई होणं गरजेचं आहे. मात्र शहरातील बहुतांश नाल्यांवर अतिक्रमण झालेलं आहे तर काही नाल्यांवरील जागा मनपानं लीजवर दिलेली आहे. महापालिका प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केले जात असून कचराकोंडीचे कारण पुढे करत जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न मनपातील अधिकारी पदाधिकारी करत आहेत. गेल्या 3.5 महिन्यापासून शहराची कचराकोंडी झाली आहे. परिणामी या नाल्यांमध्ये प्रचंड प्रमाणात कचरा साचला असून रस्त्यावरीलही कचरा कमी होत नाही. अशात नाले सफाई सुरू केली तर त्याचा कचरा गाळ टाकायचा कुठे हा पेच प्रशासनासमोर आहे. कारण यंदा नाले सफाईत दरवर्षीपेक्षा तिप्पट गाळ कचरा निघणार असं अधिकारी सांगत आहेत. दरम्यान महापौर नंदकुमार घोडेले यांनी आज जयभवानीनगर येथील नाला परिसरात असणाऱ्या घरांची तसंच नाल्यांची प्रत्यक्षात पाहणी केली. या पाहणीदरम्यान त्यांनी मनपा प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना करून नागरिकांनी सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे. महानगरपालिकेच्या जवळचा नूर कॉलनीचा नाला, कबाडीपुऱ्याचा किल्यारकचा नाला, गोमटेश मार्केट असेल, पुंडलिक नगर असेल, प्रतापनगर असेल आणि अत्यंत संवेदनशील असा जय भवानी नगरमधून वाहणारे हे जे नाले आहेत त्याची आम्ही पाहणी केली. एकंदरीत लक्षात असं आलं की नाल्याची रुंदी कमी झालेली आहे, नाल्याच्या कडेला घरं झालेली आहेत. अशा परिस्थितीमध्ये नागरिकांच्या जीवितला असणारा धोका अतिवृष्टीमुळं लक्षात घेता सर्वप्रथम तर आम्ही या ठिकाणी नागरिकांना आवाहन करतो की आपण नाल्याच्या कडेवर असाल तर कृपया करून थोडीशी काळजी घ्या. शक्य असल्यास आपले घरंसुद्धा स्थलांतरित करा या 2-3 महिन्याकरता. आम्ही महानगरपालिकेच्या माध्यमातून संपूर्ण यंत्रणा, JCB असतील, पोकलंड असतील, टिप्पर असतील, इतरही यंत्रणा आम्ही या ठिकाणी सफाईकरता लावलेली आहे. परंतु शेवटी हा निसर्ग आहे. निसर्गाच्या माध्यमातून जर अतिवृष्टी झाली आणि परिस्थिती जर आवाक्याच्या बाहेर झाली तर मला वाटतं कुठंतरी या ठिकाणी याचा धोका, भविष्यामध्ये असणारा धोका नाकारता येत नाही. धोक्याची घंटा म्हणून आम्ही आज ठिकाणी पाहणी केली. एक समाधानकारक काम त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या माध्यमातून सुरू आहे. बऱ्याच ठिकाणी जवळपास 15-15, 20-20 टन कचरा बाहेर काढलेला आहे. काही ठिकाणी रस्ते नाल्याच्या कडेच्या भिंतीचं, संरक्षक भिंतीचं काम चालू आहे. यावर्षी बहुतांश नाल्याचं या ठिकाणी काम आम्ही हातात घेतलेलं असताना पूर्ण परिस्थिती, अतिवृष्टीची परिस्थिती उद्भवली तर त्याचा सामना करण्याकरता आम्ही सज्ज आहोत. फक्त एकच नागरिकांना परत एकदा विनंती, कृपया आपण या परिस्थितीचा विचार करता महानगरपालिकेला सहकार्य करा. 2-3 महिने जर आपण नाल्याच्या कडेला असाल तर आपण आपली काळजी घ्या. जर परत एकदा विनंती करतो, शक्य असल्यास 3 महिन्याकरता आपलं स्थलांतर करा. परत आपण त्या ठिकाणी आलात तर आमची काही हरकत असणार नाही. भूमिगत गटार योजनेच्या ठेकेदारानं शहरातील काही नाल्यात 700 मिलीमीटर व्यासाची ड्रेनेज लाईन टाकली आहे. तेवढीच माती काढून त्याच नाल्यात माती टाकून मोकळा झाला आहे. त्यामुळे सध्या अनेक नाले सफाई अभावी वाहत असून त्यातील कचरा आणि गाळ साचून राहत आहे. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात नाले जाम होणार असून निम्म्या शहरात पसरणार असल्याचं आजच्या पाहणी दरम्यान समोर आलं आहे. यावरून सर्व सरणसभेत आवाज उठवण्यात आला आहे. तसंच लाईन टाकल्यानंतर काम करून तिथंच घाण सोडणाऱ्या ठेकेदारांकडून नाले सफाई करून घेण्याची मागणी नगरसेवकांनी केली होती. त्यानुसार महापौरांनी तसे आदेश दिले होते, मात्र त्यावरही कोणत्याच हालचाली महानगरपालिका प्रशासनाकडून झाल्या नसल्याचं नाल्याच्या परिस्थितीवरून दिसून येत आहे. येलाच नाही ना आता, याच्यामुळे पूर्ण ढासळ चाललं आणि ड्रेनेजचं पाणी प्यायच्यात मिक्स होते. घर तसं सोडून माती येलाच नाही जसं, म्हणजे आता नेमकी तर यायला जायला जागा नाही. प्यायचं पाणी सगळे इथं नळ वगैरे काही नाही, सगळे इथं बोरिंगचं पाणी वर पिण्याचं पाणी, ते पाणी याचं इथं एवढं ओव्हरफ्लो झाले असं यायला जायला जागा नाही. या जायला जागा नसलं म्हणजे तुमचं दैनंदिनचे कामं पूर्ण अटकलेली, त्याच्यामुळे मी स्वतःचे घर जे असं राहते घर सोडून गिऱ्याच्या रूम मध्ये गेलेली. सोडून गेले घर सोडून? हा, मग आता पहिले इंजनला यायला जागायला जागा नाही काही नाही, राहते घर सोडून, स्वतःचे घर सोडून गिऱ्याचे, हा किराणे राहायला गेले. का बरं, काय कशामुळे घर सोडून? नाल्याची प्रॉब्लेम मार्ग नसल्यामुळे तुम्ही घर सोडून चालले का? येण्या जाण्याला मार्ग नाही, त्याच्यामुळे घर सोडावं लागून राहिले ना.